भारताची धडाकेबाज कुस्तीपटू विनेश फोगाट हिला अपात्र ठरवण्यात आलेला आहे आणि तिला अपात्र ठरवलं गेल्यामुळे भारताची जी ऑलिम्पिक मोहीम होती तिला मोठा धक्का पोहोचलेला आहे. भारताच्या जी स्टार कुस्तीपटू म्हणून जिला ओळखलं जातं विनेश फोगाट ही ऑलिम्पिकमध्ये 50 किलोच्या वजनी गटामध्ये कुस्ती खेळत होती. तिनं फायनलमध्ये धडक मारलेली होती. जी कोणी अपराजित कुस्तीपटू आहे जापानची सुसाकी तिला सुद्धा तिने पराभूत केलेलं होतं आणि आपली मोठी कामगिरी दाखवत तिनं फायनलमध्ये धडक मारलेली होती. परंतु असं असतानाही काही ग्राम वजन अधिक वाढल्यामुळे तिला आपलं हे सुवर्ण पदकाचं जे स्वप्न आहे तिचं ते भंग पावलेलं आहे. त्यामुळे जे करोडो भारतीय आहेत त्यांचं स्वप्न देखील इथे तुटलेलं आहे. ज्या विनेश फोगाट हिची फायनल आज रात्री 10 वाजता होणार होती या मॅच पूर्वी ह्या सामन्यापूर्वी प्रत्येक वेळेला जेव्हा कुस्तीपटू आखाड्यात उतरणार असतात हा सामना जेव्हा होणार असतो तेव्हा प्रत्येक वेळी त्यांचं वजन केलं जातं आणि हे जेव्हा वजन केलं गेलं तेव्हा 50 किलोपेक्षा तिचं काही ग्रॅम वजन अधिक आढळून आलं आणि त्यामुळे विनेश फोगाट हिला अपात्र ठरवण्यात आलेला आहे. 50 किलोच्या वजनी गटामध्ये फ्री स्टाईलमध्ये विनेश फोगाट खेळत होती. फायनलमध्ये तिने धडक मारलेली होती. अशा वेळेला जेव्हा ऑलिम्पिकमध्ये जे नियम आहेत किंवा कुस्तीचे जे नियम आहेत त्यानुसार प्रत्येक सामन्यापूर्वी प्रत्येक खेळाडूचं जो ज्या दोघांमध्ये मॅच होणार आहे ज्या दोघांमध्ये हा सामना रंगणार आहे त्या दोन्ही कुस्तीपटूंचं वजन केलं जातं आणि हे वजन केलं जात असताना ही जी कुस्तीपटू आहे विनेश फोगाट ही 50 किलोपेक्षा काही ग्राम अधिक आढळून आली. म्हणजे थोडक्यात तिचं जे वजन आहे ते 50 किलोपेक्षा 100 ग्राम अधिक भरलं होतं आणि त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. आपण पाहिलं तर जो नियम आहे त्या नियमानुसार कुस्तीपटूंना जेव्हा मॅच होणार असते जो सामना होणार असतो त्यापूर्वी दोन्ही दिवस आपलं जे वजन आहे ते एका ठराविक श्रेणीमध्ये राखणं गरजेचं असतं. म्हणजे आता जर विनेश फोगाट 50 किलोच्या वजनी गटामध्ये खेळते तर तिला तिचं वजन हे 2 दिवस 50 किलो राखणं बंधनकारक असतं. परंतु असं असताना विनेश फोगाटचं वजन हे 100 ग्राम अधिक आढळून आलं किंबहुना तिचं वजन 150 ग्राम होतं आणि त्यामुळे ती कुठेतरी अपात्र ठरवण्यात आलेली आहे. थोडक्यात असं झालं की जेव्हा मॅच जो सामना आज रात्री 10 वाजता होणार होता त्यापूर्वी आज दोन्ही कुस्तीपटूंचं वजन करण्यात आलं आणि त्यावेळेला 100 ग्राम पर्यंतची सूट जी आहे ती खेळाडूंना दिली जाते. ती या कुस्तीपटूंना दिली जात असते. म्हणजे 50 किलोपेक्षा 100 ग्राम अधिक असेल 50 किलो आणि 100 ग्राम एवढं वजन असेल तरी देखील त्यांना कुस्ती खेळण्यासाठी अलाउड केलं जातं. तरी सुद्धा त्यांना कुस्तीसाठी परमिशन दिली जाते परवानगी असते. परंतु विनेश फोगाट हिचं वजन 50 किलो आणि 150 ग्राम होतं आणि त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आल्याची जी माहिती आहे ती समोर आलेली आहे. या भारतीय कुस्ती संघाकडूनही या विनेश फोगाटच्या अपात्रतेवर प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे. त्यांनी म्हटलंय की विनेश फोगाटला अपात्र ठरवणं हे अत्यंत खेदजनक आहे. आमच्यासाठी ही अत्यंत दुःखद बातमी आहे. विनेश फोगाट ही फायनलमध्ये पोहोचली होती परंतु त्यापूर्वीच तिचं वजन अधिक आढळल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. या संदर्भात आम्ही अधिक चौकशी करतोय अशी देखील माहिती तिथून समोर आलेली आहे. आता विनेश फोगाट हिला कोणत्या नियमांअंतर्गत जे आहे ते अपात्र ठरवण्यात आलेलं आहे, कुस्तीचे काय नियम असतात, कुस्तीच्या वजनासंदर्भात काय नियम असतात याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. जेव्हा कोणत्याही कुस्तीचा सामना होणार असतो त्यापूर्वी दोन्ही कुस्तीपटूंचं जे आमने सामने होणार आहेत प्रतिस्पर्धी आहेत जे द्वंद्व होणार आहे त्या दोन्ही कुस्तीपटूंचं वजन केलं जातं. ज्या वजनी गटात ते खेळतायत त्या वजनी गटामध्ये त्यांना बसणं बंधनकारक असतं. किंबहुना जर 50 किलो वजनी गटामध्ये कोणी कुस्तीपटू खेळत असतील तर त्यांचं वजन 100 ग्राम 50 किलो 100 ग्राम असं असेल तर त्यांना खेळण्यासाठी अलाउड केलं जातं. परंतु त्याहून अधिक असेल तर त्यांना अपात्र ठरवलं जातं. आणि तशीच काहीशी गोष्ट विनेश फोगाट सोबत घडली. ती 50 किलो 150 ग्राम होती आणि त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. ही जी माहिती आहे ही समोर आलेली आहे. हा जो नियम असतो हा तिथे जो आहे तो लागू केला जात असतो आणि त्याच्यानुसार विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आलेला आहे. जी माहिती समोर आली आहे त्यानुसार विनेश फोगाट हिची काल मॅच झाल्यानंतर तिचं वजन रात्री 52 किलो होतं. म्हणजे 50 किलो वजनी गटात ती खेळत होती आणि 52 किलो तिचं वजन होतं. ते वजन कमी करण्यासाठी तिच्यासोबत जो प्रशिक्षक स्टाफ होता तिच्यासोबत जो ट्रेनिंगचा स्टाफ होता त्यांनी अथक प्रयत्न घेतले
त्यांनी त्याच्यावर खूप मेहनत घेतली. स्वतः विनेश फोगाटने यावर मेहनत घेतल्याचं दिसून येत आहे. तिने आपलं वजन कमी करण्यासाठी स्वतःचं रक्त देखील काढलं. तसंच ती रात्रभर जॉगिंग स्किपिंग करत होती, रात्रभर तिने सायकलिंग केली होती आणि असं करूनही तिचं वजन जे आहे ते काही ग्राम अधिक भरलं होतं. तिने स्वतःचे केसही कापले होते, नख देखील कापल्याची माहिती समोर येते. इतकी तडजोड करून, इतके अथक प्रयत्न करून देखील आयत्या वेळेला जेव्हा वजन होणार होतं त्यावेळेला मात्र विनेश फोगाट हिचं वजन 100 ग्रामहून अधिक जास्त बसलं आणि त्यामुळे विनेश फोगाटला या स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. थोडक्यात तिनं फायनलमध्ये धडक मारली होती, त्यामुळे भारताला गोल्ड मेडल मिळणार हे निश्चित होतं किंवा सिल्वर मेडल मिळण्याची अपेक्षा होती. परंतु विनेश फोगाटला अपात्र ठरवल्यामुळे आता विनेश फोगाट ही रौप्य तसंच कांस्य आणि सुवर्ण पदक या तिन्ही याच्यातून तिला एलिमिनेट करण्यात आलेला आहे. थोडक्यात या संपूर्ण जी काही घटनाक्रम घडलेला आहे त्यावर राजकीय वर्तुळातून देखील जी आहे ती प्रतिक्रिया समोर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत तूच आमची विजेती असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तोंड भरून नरेंद्र मोदींनी विनेश फोगाटचं कौतुकही केलेलं आहे. तसंच त्यांनी ज्या इंडियन ऑलिम्पिक आपलं जे असोसिएशन आहे त्याच्या ज्या अध्यक्ष आहेत पीटी उषा यांच्याशी संपर्क साधलेला आहे आणि नरेंद्र मोदींनी असं म्हटलेलं आहे की या संदर्भात जिथे विनेश फोगाटला अपात्र ठरवलंय त्या संदर्भात तिथे तुम्ही आवाज उठवा, तिथे तुम्ही आपला जो निषेध आहे तो नोंदवा. तीव्र प्रतिक्रिया जी आहे ती नोंदवण्यासाठी नरेंद्र मोदींनी सांगितलेली आहे. पीटी उषा यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. त्यांनी का विनेश फोगाट या अपात्र ठरल्या या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि या संपूर्ण राजकीय घडामोडी राजकीय पडसाद जे आहेत त्या या घटनेवर उमटताना दिसत आहेत. परंतु असं जरी असलं तरी सुद्धा आता विनेश फोगाट हिचं सुवर्ण पदकाला गवसणी घालण्याचं स्वप्न भंगलेलं आहे. तिच्या सोबत करोडो भारतीयांचं स्वप्न जे होतं ते सुद्धा भंगलेलं आहे आणि त्यामुळेच विनेश फोगाट हिच्या अपात्रतेची जी कुस्तीमधून जी ती अपात्र ठरलेली आहे.